नासी रानिया फादर इन लॉ आमच्या पाठीमागे आहेत. तर अतिरिक्त दबाव नासीच्या डोक्यावरती सुरेख फटका आणि दबावाला न जुमरता चेंडू फेकून देतो आहे. फाईन रिझन मध्ये वन माउथ चेंडू होतो सीमारेषा पार, रन मिळतील चार अर्थात चौकार. तर आमच्या सोबत शोएब भाई बसलेत, त्यांच्या वतीने या दरम्यान पंचांनी बोट उंच केलं. सांगतोय गोलंदाज जब चैत्र बल्ला उसके बाद चली मेरी गेंद. गोलंदाज नासिर बैक टू पवेलियन. अस्मत भाई नवीन फलंदाज महेश राणे या ठिकाणी सुरेख चेंडू लाजवाब क्षेत्ररक्षण पाहतोय. आपण आपल्या संघासाठी किमान तीन धावा वाचवले त्यांनी अर्थात चार धावा जरूर या ठिकाणी भेटल्या असत्या. या दरम्यान आपण पाहतोय पंत लक्ष घ्या थोडस. सहा चेंडू सहा षटकार जो फलंदाज लागावेल त्याला ज्यांनी आमच्याकडे पाणी पुरवले यांचे पाणी जाता उमेश मिरकुडे यांच्याकडून 2500 पारितोषिक असणार.
रमेश पहिल्या षटकात 7 धावा 2 फलंदाज बाद झालेत। फ्रिक चेंडू बॅटची एनर्जी घेतली जाते। एक धावे या ठिकाणी शाहिद मला म्हणाला की दादा सर आम्ही प्रॅक्टिस मध्ये नाहीये, पण जगदीश मोरगे ही प्रॅक्टिस मध्ये नव्हता पण त्यांनी लगावलेला अर्धशतक। या स्पर्धेची आन बान शान होती। आताच अष्टपैलू कामगिरी करणारा पंकज बदे ज्यांनी फलंदाजीला 26 आणि गोलंदाजीला 4 विकेट घेतले। या दरम्यान उमेश बाद होतोय, फलंदाज महेश या ठिकाणी सर एक फटका शाहिद च्या बॅट मधून येतो एक आसमानी दणका चेंडू जाऊन पोहोचला सीम वर शप्पा। धावसंख्या स्कोर कार्ड 14। ग्लान्स केला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल घेतली जाते। तो संख्या स्कोर कार्ड 15 आकड्यावरती जाऊन पोहोचले। मागच्या सामन्यावरती चांगली गोलंदाजी केली होती रमेशने, 2 षटक फेकले होते, संघासाठी लाभदायक गोलंदाजी केली होती। या ठिकाणी षटकी चेंडू पोलला सक्सेसफुल झाला होता, क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतोय। या ठिकाणी आपण पाहतोय चुकीचं क्षेत्ररक्षण होतंय, त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात। 2 धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं वाढलं गेलं, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला। धावसंख्या स्कोर कार्ड 9 च्या सरासरीने 18 या आकड्यावरती या षटकात आल्या 11 धावा या षटकात आल्या। ऑप्शन करून करतो तुमच्याकडे ऑप्शन बोलू लावतो ना तू का गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय मनोज खंडवी इथे सिंगल रोटेट होते। संख्या स्कोर कार्ड 19 आकड्यावरती 19 धावा आपण पाहतोय। स्कोर कार्ड वाढवण्याचं काम करावं लागेल शहीदला। या ठिकाणी बल्लेबाज शाहिद के बल्ले से निकली विकेट, जा पोची दूर से भी दूर, ऊंचाई से भी ऊंची, सुपर से ऊपर, ऊपर से दूपर, हाई यूज हैंड।
तर या ठिकाणी आम्ही सांगली साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सांगली साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सांगली साहेबांना जरूर एक सूचना देईल मी तुम्हाला, एक या मॅच मधला एक थोडस चुटकुला जरूर सांगेल. सांगली साहेब तुमचे चार महाराष्ट्र पोलीस एकाच टीम मध्ये खेळतात आणि त्यातील एकाने गुन्हेगाराचा धू धुतात गुन्हेगारी वकील करण्यासाठी, तसं त्याने 62 धावा कुठून काढल्या जगदीश मोरगेने. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बघा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. शाहीद साठी विकेट सॅक्रिफाईस करायला लागली या फलंदाजाला. आकड्यावरती खूप मोठा आकडा आहे. महाराष्ट्र पोलीस आमच्या सोबत आहे. महाराष्ट्र पोलीस आणि आर्मीने केलेली कामगिरी 26-11 कोण विसरणार शहीदांची कुर्बानी. व्हॉट्सअप करतो, सल्यूट करतो आणि मनापासून मानवंदना श्रद्धांजली देतोय महाराष्ट्र पोलिसांना, ज्यांनी देश रक्षणासाठी आपली आहुती दिली. कोरोनाचा काल असून दे का परकी आलेलं आक्रमण असून दे का आपल्याच समाजात राहून जे गोरगरीबांवरती अत्याचार करतात त्यांच्यामध्ये त्यांना न्याय मिळावी, जे आपले शहीद झाले पोलीस कर्मचारी त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना देऊया, त्यांना श्रद्धांजली वाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो थोडस कुठतरी थांबतोय गोलंदाजी करताना. तिसरा षटक गोलंदाजी मार्क वरती आणि शेवटचा चेंडू धावसंख्या स्कोर कार्ड 27 दाट चेंडू आपण आतापर्यंत पाहतोय. तिसरं षटक या ठिकाणी समावतले. प्रति षटक 9 सरासरी राखली गेली. 27 धावा धावफलकावरती आहेत. सत्तावीस धावा धावफलका थोडा फास्ट घ्या कारण आपल्याला मॅच अजून पूर्ण करायची आहे भरपूर. आज जेवढ्या मॅच होतील तेवढ्या मॅच करून घ्यायचे. फ्रेक फटका आणि या ठिकाणी जेल ड्रॉप. जीवदान दिलं वाघाला, दिलेलं जीवदान कित परत खतरनाक ठरणार. बघा आमचे सांगले साहेब यांच्याकडून पारितोषिक येतोय. जो इथे षटकार लगावेल त्याला 100 रुपयाचा पारितोषिक असणार.
चांगले साहेबांकडून पारितोषिक घेत आहे, बघूया इथे हा पारितोषिक कोण पटकवणार। या ठिकाणी आपण पाहतो आहे फलंदाजाच्या बॅटमधून चेंडू निघतोय, ज्या पद्धतीने चांगले साहेबांनी खिशातून 100 रुपये काढले त्याच पद्धतीने या फलंदाजाने आपल्या बॅटमधून फटका काढला, जाऊन पोहोचला काऊ कॉर्नरच्या दिशेने, सीमर शप्पार मिळतील रन 6 अर्थात आलेला सुंदर असा षटकार। लागले के लागले फलंदाज षटकार मारायचे, फलंदाज केतन मुर्वे पहिला चेंडू खेळवतो आपला या इनिंग मध्ये 34 धावा फलकावरती। त्यानंतर फलंदाज बाद होतोय, गोलंदाज सांगतोय त्याला तू चालवली बॅट। तर आला फलंदाज माघारी, पुढचा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय डॉट चेंडू स्ट्राइक लाय सालोगावचा एक उभता सितारा वसीम डॉट चेंडू लगातार निर्धो चेंडू आपण पाहतोय। या ठिकाणी आपण पाहतोय हवाई सपर फलंदाज या ठिकाणी पाहत होतोय, सालगावचा अनमोल हिरा अजून एक माघारी, लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण भास्करची। पहिल्या चेंडू होती तरी षटकार खेळला, त्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट आणि या ठिकाणी विकेट, 5 चेंडू वरती एक षटकार खाऊन धावसंख्या स्कोर कार्ड 34 आकड्यावरती। शेवटचा चेंडू आहे, एक चेंडू आहे, पहिला चेंडू षटकार होता त्यानंतर विकेट, 2 चेंडू डॉट आणि एक विकेट। बरोबर आहे सर, ओके षटक संपलं।
सुरेख फटका शाहीच्या बॅट वर चेंडू निघतोय पण रत्नदीप त्या ठिकाणी तैनात शाहीच्या पारीचा अंत फलंदाज बाद आणखी एक झटका शाहीद त्याची जागा घ्यायला मैदानात रवाना झालाय प्रकाश गोलंदाज धीराज तयार 34 आकड्यावरती तिसरा गडी आतापर्यंत माघारी आलाय या ठिकाणी पुन्हा एकदा कटकण्याचा प्रयत्न आणखी एक झटका सांगतो प्रकाश शाहीदला तू चल मैं भी तेरे साथ वापस आया नवीन फलंदाज सिंग धोनी हसन टाकी मैदानाकडे रवाना झाले शाकिब साठी सुवर्ण संधी असेल सदाकत याच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट शेड्यू संख्या स्कोर कार्ड 35 आकड्यावरती 35 धावा दा फलकावरती आहेत सुरेख चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय आठ फलंदाज बाद झालेत आणि अजून तीन चेंडू शिल्लक तीन चेंडू शिल्लक आठ फलंदाज बाद गोलंदाज सज्ज झालाय धीराज या ठिकाणी सुरेख फटका आवाज सफर रमेश चेंडू खाली फलंदाज क्रमांक 9 माघारी येणार विकेट क्रमांक 9 माघारी आला साजिद दोन चेंडू आहेत दोन चेंडू मधला सांगले साहेब साजिदला एक तरी चेंडू खेळला भेटेल का आणि जर भेटला तर जरूर षटकार असणार या ठिकाणी आपण पाहतोय नाही भेटणार साहित साजिदला नाही भेटणार एक चेंडू राखून अलाउड झाला दादा अलाउड झाला नाही भेटणार साजिद दसंख्या स्कोर कार्ड 35 बरं सांगा साहेब कोरोनाच्या काळामध्ये आई बाप एवढं विचार करतात क्रिकेट केला काही केला किमान 35% मार्क पाडा आपण केस सांगले साहेब आमचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नेरल पोलिशन हद्द कलम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करणार आहोत साहेबांना विनंती करतो आमचा मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे तंटमुक्त अध्यक्ष शोएभाई भुबेरे यांच्या शुभा असते त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाते पस्तीस झाले साजिद 36 धावांची गरज तर आमच्याकडे आलेले पाहुणे आमचे नासिरबाई आयोजक यांचे फादर इन लॉ सासरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही या ठिकाणी मान सन्मान करतो त्यांना विनंती करतो आमचा मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे
कामरी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आहे पोशीर गावचे रहिवासी आणि सध्या निरल मध्ये स्थायिक आहेत मधुकर कामरी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आहे तर जाऊया मैदानावरती आणि यानंतरची मॅच आरवी शूटर्स वर्सेस ऋषिकेश इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी यायचे केतन उर्वे गोलंदाजी मार्ग वरती पहिला चेंडू स्वेअर पहिला चेंडू आपण पाहतोय स्वेअर मारा वाईट चेंडू या ठिकाणी सुरुवात केली 36 धावांची गरज आहे सिंगल या ठिकाणी रोटेट होते आरामात खेळायचं तीच चेंडू आहेत कोणत्या प्रकारची घाई नसणार असते असते सर्व वरती येणार कारण सावली गायब विचारले दुसरा चेंडू गोलंदाज तयार राईट हँड वरती विकेट असा मारा वाईट चेंडू कारण सेकंड झाला कारण याच्या अगोदरी व्हाईट दिला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं हलक्या त्याने ग्लान्स केले सिंगल उठून होते दोन चेंडू आणि धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय चार आकड्यावरती आधीच आपल्याकडे धावसंख्या कमी आहे आणि तिला रोखायची आहे तर शाहिदला कुठेतरी कान म्हणतो द्यावा लागेल त्या शाहिदला या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न हवाई सफर शत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतो एक धाव पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते दोन धावा तीन चेंडू आणि सात धावा दफल कवरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख फटका शाहिद त्या ठिकाणी तैनात कोणत्याही प्रकारचा एफर्ट करता येणार नाही शाहिदला चेंडू चाहून पोहोचलाय सी वर्षा पार विशालच्या बॅट मधून येतोय एक खन करीत षटकार संख्या 12 या ठिकाणी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय पाच चेंडू आतापर्यंत झालेत शेवटचा चेंडू असेल रत्नदीप नॉन स्ट्राइकला सिंगल रोटेट करून तो नॉन स्ट्राइकला आलाय
दरम्यान आपण पाहतोय कॅप मधून चेंडू जातोय क्षेत्ररक्षक साजिद चेंडू परत पोहोचतो सिंगल रोटेट झाली धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती अजून 24 चेंडू आणि 23 धावांची गरज उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण तणहिंगचा कौल या ठिकाणी करूया तर हा चालतं दादा आम्हाला माहिती पोरगी इथं बघायची घरी जाऊन सांगायचं चालतं ते आम्हाला लग्नाची सीझन आहे ती या दरम्यान सुरेख जेल लाजवाब जेल पकडली गेली होती कधी मामा सुरेख कामगिरी करतो क्षेत्ररक्षण असणार सर आता येणारी 14 फेब्रुवारी 2020 ला 14 दिवस क्वारंटाईन काढले आता मुलं मुक्त झालेत 14 तारखेला व्हॅलेंटाईन आहे थोडस फिरून जाताना आपण बरेच दिवस घरात कोंडून होते क्रिकेटच्या मैदानावरती नव्हते पण सर तुम्हाला जरूर सांगेल आई बाबा न सांगता मैदानावरती खेळ खेळतो त्याला म्हणतात क्रिकेट कॉलेजचा कट्टा दारूचा अड्डा गावचा तो फटका जो विसरतोय न खेळ खेळतो तो एक क्रिकेट गर्लफ्रेंडला हॉटेलच्या दारावरती बसून मैदानात येऊन खेळ खेळतो त्याला म्हणतात क्रिकेट का क्रिकेट असा खेळ आहे ज्याला क्रिकेटची लत लागली दादा तो वेगळ्या मार्गावरती जात नाही का त्याला फक्त एकच खेळ आवडतो तो म्हणजे क्रिकेट इथे अनेक खेळाडू आहेत जे संघामध्ये नसतील पण आज सुट्टी आहे खेळ पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले असतील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब बघा शरीराचा वेध घेऊन क्षेत्ररक्षक चेंडू परत पुन्हा एकदा पोहोचतोय धीरज डीजे सध्या तरी कर्ज टेनिस मध्ये एक नाव खूप गाजतंय कलम कडून तो म्हणतो पंकज बदे अष्टपैलू म्हणून पण फलंदाजाचा गोंगलणारा वादळ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातोय तो हे डीजे अर्थात धीरज आता 24 चेंडू 23 धावा होत्या आता समीकरण बदललं आता 18 चेंडू 19 धावा चांगली गोलंदाजी पाहिली गेली साईद कडून या ठिकाणी सुरेख चेंडा लहा चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को छेड़ना चपराक तो बैठनी है चपराक बसल्या फलंदाजाला रत्नदीप माघारी येतोय
या दरम्यान आपण पाहतोय सुरेख चेंडू 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज 16 चेंडू 19 धावा काही जण घरी गेले आणि टी शर्ट बदलून आले बोलतात पहिला टी शर्ट पहिल्या मॅचला अनलकी होता फुलटा चेंडू या ठिकाणी शतरक्षक तैनात चेंडू जाऊन पोहोचतो पंचांचा इशारा आलाय षटकार 6 धावा सर खरंच चांगले साहेब मी बघितलं भरपूर जणांना काही काही टोपी बदलून आले काही काही पॅन्ट बदलले काही काही शर्ट बदलून आले म्हणजे पहिल्या मॅचला जे ड्रेस घातलेले ते घरी जाऊन बदलून आले काही काही असं वाटतं का कपडे बदलले का नशीब पण बदलते पण खेळ महत्वाचे सपर या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक केली फलंदाज बाद षटकार लागल्यानंतर फलंदाज येतो माघारी फटका धीराजच्या बॅट मधून आसमानी दणका लँड झाला फ्लाइट सीमारेषा पार 6 धावांसाठी आलेला हा खन 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 खनीत षटकार तेरा चेंडू आणि 7 धावा धीरज पुन्हा एकदा तयार होते स्लो आडीली गती परिवर्तन केलं येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज 12 चेंडू आणि 7 धावा आहे मनान सादा अशी दादाची अदा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा जाऊया मैदानावरती यापुढचा सामना आपण पाहणार होतो आरवी शूटर्स वर्सेस ऋषिकेश इलेव्हन हलक्या त्याने या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय एक धाव या ठिकाणी घेतली जाते एका धावेने अजूनही 6 धावांची गरज आहे 11 चेंडू आणि 6 धावांची गरज या ठिकाणी हवाई सफर होतोय शतरक्षक शाहिद सत्ता गोलंदाज बालोदू सजवतोय फलंदाज या ठिकाणी बात तर नवीन फलंदाज भास्कर जो गोलंदाज म्हणून होता आता फलंदाज म्हणून मैदानात गेलाय भास्कर आपण पाहतोय या ठिकाणी रमेश टाकून देतोय जिसके पहिले चली तरी गेंद उसके बाद चला मेरा बल्ला आणि 6 धावेचा टाकला तुझ्या गोलंदाजीवरती डल्ला
फलंदाजाचा हल्ला बल्ला षटकर आलाय आणि धावसंख्या आपण पाहतो विजय पथावरती नेली. चला राहुल राणे आपण यायचं. राहुल आपलं 100 वजा पारितोषिक महेश राणे. नहीं या षटका टोकला तो कल्पेश ना. ओके कल्पेश.